नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता मुंबईवरून दिल्लीला पोहोचली आज दिल्लीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली शरद पवारांनी त्यात जवळजवळ सत्तावीस राज्यांचे प्रतिनिधींनी शरद पवारांना समर्थन दिलं आज नऊ प्रस्ताव पारित झाले पी सी चाको हे लोकांशी बोलले आज पत्रकारांशी चाको साहेबांनी प्रस्तावामध्ये बद्दल सांगितलं की एक प्रस्ताव नऊ आमदारांच्या विरोधी त्यांना पाठीमधन काढण्याचं निष्कासित करण्याचं ठरवलेलं आहे आणि एक पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला कि तुमच्याकडे जेव्हा अजित पवार गुटने पत्र दिलं तेव्हा त्याची सूचना तुम्ही आम्हाला का दिली नाही हा प्रश्न विचार हा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राहुल गांधी अं स्वतः शरद पवारांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना भेटले आणि काँग्रेस पार्टीचं पूर्ण समर्थन शरद पवारांच्या सोबत आहे हे पुन्हा त्यांनी सांगितलं खरगे पहिल्याच दिवशी त्या दिवशी पार्टीमध्ये बंड झालं त्या दिवशी त्यांनी खरगे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते बोललेत सोनिया गांधी बोलल्या उद्धव ठाकरे लगातार शरद पवारांच्या सोबत म्हणजे टचमध्ये आहेत एकूण तसं पाहिलं तर महाविकास आघाडी जी पूर्णपणे विखुरली जाते असं जे बरेचसे लोक बोलतात ती महाविकास आघाडी संकटा काळी पुन्हा एकत्र एकजुटीने ताकदीने उभारती उभार उभारताना दिसत आहे पुढे काय होईल एकनाथ शिंदे आमदारांसोबत गेले नाव त्यांच्याकडे सिंबॉल त्यांच्याकडे परंतु जनमानस उद्धव ठाकरेंसोबत तीच गोष्ट शरद पवारांसोबत होऊ शकते का कारण या वेळेला शरद पवारांना सोडून जाणारे त्यांचे खास अजित पवार आहेत जे पार्टीवर त्यांचं बरेच पकड होती तसं पाहिलं तर पार्टीचं नेतृत्व अजित पवारांकडेच होतं महाविकास आघाडीचं सरकार जरी उद्धव ठाकरेचं होतं तरी ते चालवत अजित अजित पवारच होते अजित पवार म्हणाले की मी मुख्यमंत्री मला व्हायचं आहे बिलकुल त्यांना व्हायचं असेल आणि ते म्हणाले मी मुख्यमंत्री यासाठी व्हायला पाहिजे म्हणजे होणार आहोत ती महत्वाकांक्षा त्यांची नाही त्यांच्या भाषणात ना असं वाटलं की ते महाराष्ट्राचं भलं करू इच्छितात महाराष्ट्राचं बऱ्याचशा योजना त्या महाराष्ट्रात आणू शकतात आणि त्या आणण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीच व्हावं लागेल असं त्यांना वाटतं त्यांचे विचार त्यांच्या जागी ठीक असतील परंतु आतापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्री राहिले खासकर इरिगेशन डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना सिंचन विभाग त्यांच्याकडे असताना आणि त्यांचे प्रिय शिष्य सुनील तटकरे यांच्याकडे तो विभाग असताना सत्तर कोटीच घबाड झालं तिथे म्हणजे भ्रष्टाचार झाला असे आरोप सगळेच लावतात तो भ्रष्टाचार कोणी केला कारण भ्रष्टाचार झाला हे सगळेच म्हणतात पण कोणी केला हे अजूनही कळत नाही कारण त्यांना सुद्धा क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे त्यांच्या नाकाखाली सतरा हजार कोटीचा घोटाळा घपला झाला आणि सिंचन जर त्यांनी खरोखरच मेहनतीनं काम केलं असतं त्या मंत्रालयात तर जसं आज तेलंगणामध्ये चोवीस तास पाणी आणि वीज शेतकऱ्यांना मिळते आणि शेतकरी तीन तीन चार चार पिकं घेऊन तेलंगणाचा जी डी पी, पी आठ वेळा मोठा म्हणजे आठशे टक्क्यांनी वाढवला त्यांनी तसा महाराष्ट्राचा शेतकरी सुद्धा करू शकला असता महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या नसत्या परंतु सिंचन डिपार्टमेंट शेतकऱ्यांसाठी म्हणजे ती एक जीवन रेखा तुम्ही बनवू शकली असते ते तुमच्याकडे असताना फक्त तुम्ही स्वतःच पाहिलं आणि त्या सिंचनच्या सोबत ठेकेदार असो कॉन्ट्रॅक्टर मोठमोठे असो बिल्डर्स असो हे सगळे लोक करोडपती अब्जोपदी झाले चॉपर घ्यायला लागले फायव्ह स्टार हॉटेल बांधायला लागले आणि शेतकऱ्यांच्या हाती फक्त आत्महत्या आली त्यामुळे जर खरोखरच महाराष्ट्रासाठी काम करायचं असलं काम करण्यासाठी राजकारणात यावं लागत नाही विनोबा हवे पासून बाबा आमटे पासून अण्णा हजारे पर्यंत सांगितलं अण्णा हजारेला हे फार उशिरा कळलं मधात त्यांना वाट ते खरोखरच जर वॉटर मॅनेजमेंट मध्ये जर त्यांनी काम केलं असतं त्यांनी महाराष्ट्राचं बरंच भर केलं असतं पण मग त्यांना कुठेतरी एक पेपरमध्ये फोटो पाहिजे आणि टेलिव्हिजनमध्ये बाईट पाहिजे हा 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 एक रोग लागला आणि मग ते विरुद्ध दिल्लीत आले आणि मग त्यांना कळलं की त्यांचा उपयोग झाला आज ते पुन्हा शांत बसलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रासाठी भलं करण्यासाठी राजकारणातच यावं लागतं ही चुकीची गोष्ट आहे मुख्यमंत्रीच व्हावं लागतं ही चुकीची गोष्ट आहे महाराष्ट्रात असे कितीतरी मंत्री झाले ज्यांनी आपल्या मंत्री काळात त्या त्या डिपार्टमेंटमध्ये अशी छाप सोडली की आजही वर्षानुवर्ष झाल्यावर महाराष्ट्रात लोक त्यांचं नाव घेतात दुसरी एक गोष्ट सारखी जी नजरेत येते बरेचसे विश्लेषक हे सारखे असं म्हणतात की, की लग, अजित पवारांनी जे केलं तेच म्हणजे शरद पवारांनी जे केलं तेच अजित पवार केलं अजित पवारांनी केलं शरद पवारांनी नेहमी पाठीत खंजीर खोपासण्याचं राजकारण केलं आणि तेच शरद अजित पवारांनी केलं तर त्यात तेवढं वाईट वाटायला काय काकांना जे पेरलं तेच उगवतं ते आज कळलं असेल होऊ शकतं अजित पवारांनी जे केलं ते चूक आहे बरोबर आहे हे तर निवडणुकीचे निकाल सांगतील परंतु शरद पवारांनी जे केलं काही सर्वच बरोबर होतं असं मीही मानत नाही राष्ट्र महाराष्ट्र शरद क्लीन देत नाही पण एवढं नक्की की शरद पवारांनी जेव्हा जेव्हा पाठीत खंजीर खूप असला तेव्हा त्यांनी ते स्वार्थासाठी खूप असला किंवा मग दिल्लीला चॅलेंज देत खूप असला त्यांनी नेहमी दिल्लीच्या सोबत दोन दोन हात केले आणि महाराष्ट्रात राहून त्यांनी आपलं भलं केलं असेल मुख्यमंत्री पद किंवा आपली राजकीय जी महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी सगळे हातखंडे वापरले ज्याला आपण अनैतिक म्हणतो पण त्यांनी कधीही दिल्ली समोर नतमस्तक झालेले दिसत नाहीत हा त्यांनी दिल्ली सोबत हात जुळवणी केली पण जेव्हा बरोबरीने ते समोर राहिले काँग्रेस सोबत गेले तर त्यांना तो एक त्यांचा ते अधिकार आणि ते गेले किंवा महाराष्ट्रात जेव्हा त्यांनी सरकार बनवलं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं पण बरेचसे मंत्री मंत्रालय आपल्या ताब्यात ठेवले त्यामुळे बऱ्याच लोकांचं उघडपाडळ झालं ही वस्तुस्थिती आहे पण त्यांनी भाजपाची मदत करण्यासाठी किंवा भाजपाचं भलं करण्यासाठी किंवा गुजरातांचं भलं करण्यासाठी असं उलट राजकारण केलं नाही आज अजित पवारांनी जे केलं त्यांनी दिल्लीसोबत दोन दोन हात करण्यासाठी केलं असतं तर कळलं असतं स्वतःच मुख्यमंत्री व्हायसाठी केलं असतं तर केलं असतं पण केल त्यांनी केलं काय त्यांनी दिल्लीचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न केला ते होतात की नाही होतात हे तर वेळ कळेल परंतु अजित पवारांचं आताचं राजकारण हे दिल्ली शहराच्या मजबूतीसाठी होतं महाराष्ट्राच्या मजबूतीसाठी नव्हतं एवढं नक्की त्यामुळं काकांच्या गद्दारीत तथाकथित 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 घाणाऱ्या राजकारणामध्ये आणि अजित पवारांच्या तथाकथित गद्दारी तथाकथित घालणाऱ्या राजकारणाच्या मध्ये हा फार मोठा फरक दिसतो शरद पवारांनी स्वतःच्या हिमतीवर विद्रोह केला स्वतःची मोठ बांधली पुलोत स्थापन केलं ते जाऊन कोणाच्या पायी लोटांगण घालत नव्हते अजित पवारांना आपली चमडी वाचावी किंवा ईडी पासून आपल्या मित्रांना वाचवावं चाहे छगन भुजबुळ असो तटकरे असो हसन मुश्रीफ असो या सगळ्यांचं किंवा प्रफुल्ल पटेल असो यांना सगळ्यांना वाचवण्यासाठी अं दयनीय स्थितीत त्यांनी तिथे दिल्ली दरबारामध्ये लोटांगण घातलं हे तर दिसायला लागलं त्यामुळं जनता कोणासोबत आहे महाराष्ट्रासोबत लढण्यात दिल्लीची ताकद म्हणजे महाराष्ट्राची ताकदच दिल्लीसोबत दिल्ली लढण्यात आहे वेळोवेळी दिल्लीसोबत दोन दोन हात ज्यांनी केले त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता झोपली ज्यांनी दिल्ली समोर सरेंडर केलं त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता विकली हे वेळेवर आपल्याला दिसतंय महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बरेचसे नेते झाले वसंतदादा पाटलांसारखे झाले यशवंतराव चव्हाणांसारखे झाले त्यांनी वेळ आलं तर दिल्ली चौऱ्यांचे दोन दोन हात केले त्यांनी स्वतःचं पॉलिटिकल करिअर खराब केलं परंतु महाराष्ट्राला त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राच्या महत्त्वला महाराष्ट्राच्या भऱ्यासाठी त्यांनी बरीच लढाई केली यशवंतराव चव्हाण असो किंवा बाकी शंकरराव चव्हाण असो या लोकांनी वसंतराव नाईक असो यांनी बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्रात आणल्या वर्तमान स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गोष्टी गुजरातमध्ये जात आहेत त्याला कोणी रोखू शकेल का काय अजित पवार त्यासाठी जर त्यांनी सगळ्यांची मोड बांधली असती मधला स्वतः विद्रोह करून शिवसेनेसोबत काँग्रेस सोबत एकत्र मिळून अजित पवारांना सोडून बीजेपी शिवाय ती मोड बांधली असती तर वाटलं असतं विश, की ते दिल्लीश्वरांसाठी नव्हे ते महाराष्ट्रासाठी लढतायत स्वतःचा हा बेसिक या दोन्ही गद्दारींमधला फरक कमीत कमी मला दिसतोय प्रत्येकाचे आपले विश्लेषण वेगळे असतात मी असं म्हणत नाही की माझंच विश्लेषण सगळ्यांनी खरं ठरवावं पण हा पण एक अँगल आहे जो मला वाटला की मी आता दर्शकांसोबत शेअर करावा आज दिल्लीमध्ये शरद पवार स्ट्रॉंग दिसत आहेत आणि जे एकनाथ शिंदेचा फॉर्म्युला अजित पवारांनी वापरला तो फॉर्म्युला लागू होणार नाही कारण चंद्रचूड साहेबांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत ज्या नऊ वर निर्णय दिला त्यात एक पॉइंट तर त्यांनी वरच्या बेंचला दिला आणि बाकी आठ वर त्यांनी क्लिअर कट सांगितलं की विधानमंडळ म्हणजे आमदार आणि खासदार म्हणजे पार्टी नव्हे भारतीय राज्यघटनेत ओरिजिनल पार्टी ती पार्टी आहे जिथे अध्यक्ष कार्यकारिणी जिल्हा आणि ब्लॉक लेवलचे संघटक म्हणजे संघटनेचे पदाधिकारी या सगळ्यांची त्यांना सोबत पाहिजे दुसरी गोष्ट अजित पवारांनी अं पार्टीचा सिंबॉल मागितला आणि आपली ताकद दाखवली पण त्यांनी ज्या दिवशी हे पत्र लिहिलं त्यानंतर ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करतायत कुठेतरी मला वाटतं टायमिंग चुकलं थोडं मागे पुढे झालं त्यामुळे कोर्टात जर केस झाली तर कोर्ट विचारेल की तुम्ही पहिले सिंबॉल कसा मागितला कोणा अधिकाऱ्यांनी मागितला कारण तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षता नंतर डिक्लेअर केलं बऱ्याचशा गोष्टी आहेत समोर येतील पण मला वाटतं पुढच्या निवडणुकीपर्यंत घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघांना मिळणार नाही हे फ्रीज केलं जाईल दोघे वेगवेगळ्या नावावर इलेक्शन लढतील कारण आता हा जो पूर्ण केस आहे हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल तिकडे इलेक्शन कमिशन मध्ये घोळ होईल आणि बऱ्याच ठिकाणी आता या लढाया पाहायला मिळतील आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विश्वास होतो म्हणतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र